लोकमान्य क्लॉक स्टोर कच्ची चौक दिग्रस फ्रेश स्टॉक सेल 24 जुलै पासून सुरू। डबल धमाका डिस्काउंट 20% सोबत आकर्षक बक्षिसे 2499 रुपयाच्या खरेदीवर कुलिंग सेट, 4999 च्या खरेदीवर डिनर सेट, 7499 रुपयाच्या खरेदीवर टेबल फॅन, 9999 रुपयाच्या खरेदीवर मिक्सर, साड़ी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग लाचा मेन्स वेयर किड्स वेयर लेडीज वेयर एथनिक वेयर तसेच फ्रेश हैंडलूम सेल सुद्धा सुरू आहे। ठिकाणा लोकमान्य क्लॉथ स्टोर्स मेन रोड कच्ची चौक। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने दिग्रस मनसेचे अभिनव आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरामधील खड्ड्यामध्ये केले वृक्षारोपण, मनसे सैनिक चक्का जाम आंदोलन करणार। छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित शिवस्तंभाच्या सभोवती मोठमोठे खड्डे आहे। या खड्ड्यामुळे संपूर्ण चौकाची दुर्दशा झाली। ही दुर्दशा थांबावी व खड्डे बुजवावे आणि त्वरित रस्ते तयार करावे याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिग्रस तर्फे 3 महिने आधी प्रशासनास निवेदन दिले गेले, परंतु त्याची कुणी दखल घेतली नाही। त्यामुळे आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हम रस्त्यावरील खड्ड्यात मनसे सैनिकांनी वृक्षारोपण करून अभिनव आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले। प्रशासनाला मनसे सैनिकांनी 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला असून जर का छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्डे बुजून रस्ता तयार न केल्यास पुढचे आंदोलन चक्का जाम राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख गजानन खांदवे, शहर अध्यक्ष प्रशांत गौरकर, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष उमेश जाधव, कृष्णा भटकर, संकेत दातीर, गणेश खुरसडे, अभिषेक गायकवाड, राजू जाधव, रवींद्र चव्हाण, रोमल गायकवाड, सुरेश शिंदे, अनिल मोरे, अजय पारदी, गौरव रुडे, उदल जाधव, पीयूष राजगुरु, दिनेश चव्हाण इत्यादी उपस्थित होते। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश तिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ।
आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.